गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे, यंदा दिवाळी चिवडा चांगलाच महागणार आहे, कारण कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोह्यांच्या दरात आता वाढ झालेली आहे आणि किरकोळ बाजारात तर किलोमागे 2 ते 3 रुपयांनी ही वाढ झाली आहे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. पातळ पोहे, दगडी पोहे हे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात आणि साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो, तर त्याला वर्षभर पोह्यांना मागणी असते. तर पोह्यांच्या या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट नक्कीच कोलमडणार आहे. पोह्यांच्या दरात 2 ते 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. किलोमागे 2 ते 3 रुपयांची वाढ झालेली असून दिवाळीमध्ये पोह्यांचा चिवडा चांगलाच महागणार आहे. त्याचबरोबर दररोजच्या नाश्त्यासाठी लागणारे पोहे देखील महागणार आहेत. आणि यानंतर बातमी आता आहे, अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत 1 सप्टेंबर पासून सुट दूध 7 रुपयांनी महागणार आहे आणि त्यामुळे 1 लिटर दुधासाठी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. आणि चाऱ्याचे दर दुप्पट झालेत तर तूर हरभऱ्याच्या किमती 15 ते 25% वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे दरवाढ केल्याचा अध्यक्ष सी के सिंग आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितलंय. संघाची रविवारी बैठक झाली. ही भाववाढ 1 सप्टेंबर 2022 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असणार आहे. आणखी एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होतीये. या सभेच्या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये रामायण महाभारताची उदाहरणं देत वाकयुद्ध सुरू असून त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता वर्तवली जातीय. महाडिक कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या दूध संघावर विविध आरोप करत सतेज पाटलांनी ताबा मिळवलाय, तर नेते थेट सभेत उतरून जाब विचारत असल्यानं त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोकुळच्या सभा या वादळी ठरत आहेत. यावर्षीच्या सभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होणार आहे. तर शिवसेना